नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटककला चॅनलवर. आपल्यासोबत आहे आज कविवर्य भट सभागृह इथे आलेले. हॅमलेट या नाटकात भूमिका करतायत रणजित जोग. चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं की काय आहे ती भूमिका. हॅमलेटमध्ये माझी जी भूमिका आहे त्याचं नाव आहे रोझनक्रॅन्स. रोझनक्रॅन्स आणि गिल्डेस्टन हे दोन पात्रं जे होते ते हॅमलेटचे मित्र होते, जे त्याच्याबरोबर त्याच्यासोबत युनिव्हर्सिटीत शिकायला होते आणि ते थोडेसे असे बदमाश टाईपचे होते, असे म्हणजे ज्याला आपण म्हणतो चाल असे चत्र होते खूप. तर त्यांना हॅमलेटच्या बदललेल्या स्वभावात जो काय बदल होतो त्याच्यावरती जासुसी करायला राजांनी त्यांना बोलावलेलं असतं, म्हणजे तशा टाईपचे ते दोन पात्र आहेत. तर ही भूमिका करताना तुम्हाला काय वाटतं? मजा येते, एक छान मोठ्या सेटअपमध्ये. चंदू सरांचं नाटक आहे, मी नाटक फर्स्ट टाईम करतो आहे. मी आधी म्हणजे फिल्म्स किंवा सिरियल जास्त केले आहेत, सो माझ्यासाठी तो एक वेगळा अनुभव होता. बाकी या सगळ्या कलाकारांसोबत मी एरवी आधी काम केलं आहे पण स्टेजवर फर्स्ट टाईम करतो आहे. आणि माझ्यासाठी स्पेशल यासाठी आहे की हे जे जी आवृत्तीवर आम्ही हॅमलेट करतो आहे ती नाना जोगांनी लिहिली आहे, जी माझे सखे पणजोप आहे. तर मी त्यांचा पणतू आहे. माझं त्या अँगलनी हे इमोशनल एक त्या अँगल आहे की चंदू सरांची इच्छा होती की त्यांच्या चौथी पिढीनी या नाटकात कामसुद्धा करावं. अच्छा, तर आतापर्यंत आम्ही तुम्हाला चित्रपटातनं मालिकामधनं पाहत आलो आहे, तर आता इथनं नाटकाची सुरुवात झाली का? हो, म्हणू शकता सर. एक नवीन अजून दिशा म्हणजे डायरेक्शन अजून एक आहे ही. तर काही नवीन नाटक, चित्रपट, मालिका? नाटक तर सध्या नाही, आता ह्याच्यात बिझी असल्यामुळे सध्या तर नाटकासाठी तेवढा वेळ नाही देता येणार. पण एक सिनेमा मी मध्ये कम्प्लीट केला, तो आता रेडी होतो आहे रिलीजसाठी. आणि एक शॉर्ट फिल्म केली आहे आणि एक दोन सिनेमे आहेत जे जनवरीत 2019 शूटिंग सुरू होईल त्याचं. आणि मालिका? मालिका सध्या कुठली नाही करायचं मी. हां, सध्या नाटकामुळे तेवढा वेळ नाही देता येत आहे कारण भरपूर दौरे सुरू येतात नागपूर, मग परत पुणे, कोल्हापूर, असे बरेच फिरतो आहे मी सध्या सगळीकडे. आणि नागपुरात भट सभागृहामध्ये हे पहिल्यांदा अवॉर्ड हवी असं नाटक होत आहे, तुम्हाला भट सभागृहाविषयी काय म्हणायचं? खूप एक चांगली फिलिंग आहे की नागपुरात खूप टाईमपासून एक एक्सपेक्टेड होतं की आधीपासून वसंतराव देशपांडे ऑल होतंच, पण एक अजून काहीतरी नवीन बनण्याचं आवश्यकता होती आणि बघितल्यावरती छान वाटलं. खूपच भव्य दिव्य असं एक ऑडिटोरियम नागपुरात आहे, याचा एक नागपूरकर म्हणून मला फार अभिमान वाटतो. की आणि मी पहिल्यांदाच पाहिलं, कारण जेव्हा इनॉग्रेट झालं त्यावेळेस मी येऊ शकलो नाही. आमचं मध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं उद्घाटन पण इथेच झालं, त्या दरम्यानसुद्धा नेमकी माझे हॅमलेटचे शो बोरिवलीत होते, नाही तर त्यांना इकडे मला नागपूरचा कलाकार म्हणून बोलवायची इच्छा होती. त्याही वेळेस नाही झाला, पण हॅमलेटच्या योगाने आता येऊन इथे परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली तर ते एक खूप छान फिलिंग आहे. आणि आपल्या सिटीत परफॉर्म करणं हे नेहमीच एक स्पेशल असतं. मी वसंतरावला माझ्या कॉलेज डेजमध्ये खूप डान्स परफॉर्मन्सेस किंवा असं हे केलं आहे, पण आता हे अभिनय क्षेत्र निवडल्यानंतर मी नागपूरला परफॉर्म काही नव्हतं केलं, तर पहिल्यांदाच नागपुरात हा परफॉर्म. हां, म्हणजे माझा प्रोफेशनली ॲक्टर झाल्यानंतरचा तुम्ही म्हणू शकता की इथल्या प्रेक्षकांसाठी हा पहिला परफॉर्मन्स आहे. नक्कीच, आणि पुढच्या वाटचालीकरता आणि हॅमलेटसाठी फार फार थँक्यू. थँक्यू.